नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संजय पगार असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ के टी एच एम कॉलेज नाशिक आपलं सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण ए या वर्गासाठी जो कंपल्सरी किंवा सक्तीचा विषय आहे अ कोर्स इन एन्व्हायरमेंटल अवेअरनेस म्हणजेच पर्यावरण जाणीव जागृती हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यासक्रम आणि एकंदरीत या विषयासाठी जी परीक्षा पद्धत आहे हिची ओळख करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आज या विषयाचा पहिला तास आहे पर्यावरण जाणीव जागृती ज्याला आपण हा सक्तीचा विषय आहे आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन हजार चार पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं पर्यावरण जाणीव जागृती हा विषय सक्तीचा संपूर्णपणे विविध प्रकारच्या ज्या शाखा आहेत या शाखांच्या सर्व द्वितीय वर्षासाठी हा कंपल्सरी केला आहे आपण बी ए या वर्गात आहोत आणि बी ए बॅचलर ऑफ आर्ट याच्यामध्ये सेकंड इयर ऑफ बॅचलर ऑफ म्हणजे या वर्गासाठी सुद्धा हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे आणि म्हणून आजच्या तासाला आपण या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत तसेच वर्षभर आपण या दोन्ही सत्रामध्ये जी परीक्षा पद्धत होणार आहे त्याचे आपण थोडक्यात या ठिकाणी ओळख करून घेऊया हो विद्यार्थी मित्रांनो आता हा विषय दोन विभागात आहे म्हणजे दोन सत्रात आहे पहिल्या सेमिस्टर साठी विभाग एक आणि द्वितीय सत्रासाठी विभाग दोन आहे तर आपण सुरुवातीला विभाग एक याचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण बघूया आता प्रथम सत्रामध्ये या किंवा पहिल्या विभागामध्ये एकूण चार प्रकरण आहोत आता पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणाच्या पर्यावरण अभ्यासाचे स्वरूप व व्याप्ती ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण कोणताही नवीन विषय शिकायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे त्या विषयाची ओळख करून घ्यावी लागते आता याचा पहिला जो या प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे पर्यावरण अभ्यासाची व्याख्या व्याप्ती व महत्व म्हणजे पर्यावरण अभ्यास कशाला म्हणायचं सर्वसाधारणपणे जी अनेक प्रकारची या विषयाला नावं आहेत ती वेगवेगळी आहेत प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे पर्यावरण शास्त्र हा एक विषय आहे की या विषयामध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय अभ्यास केला जातो पर्यावरणीय भूगोल हा सुद्धा एक विषय आहे ज्या विषयामध्ये जगातील पर्यावरणाचे जे वितरण आहे भौगोलिक प्रदेशानुसार ते वितरण अभ्यासलं जातं प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये त्या वेगवेगळ्या पर्यावरणाच्या घटकामध्ये विविधता कशी आहे त्याचं वितरण कसं आहे त्याचं स्वरूप कसं आहे आणि पर्यावरण याच्यातील सहसंबंध कसा आहे या संबंधात अभ्यास केला जातो परंतु आपण जो अभ्यास आपण जो विषय शिकणार आहोत त्याचं नाव आहे पर्यावरण अभ्यास किंवा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो म्हणजे पर्यावरण जाणीव जागृती आता या विषयाचा उद्देश विद्यार्थी मित्रांनो वेगळा आहे की सर्वसामान्यपणे आपल्याला सर्वांना कल्पना आहे विशेषतः औद्योगिक क्रांती झाल्यानंतर जगामध्ये मा मानवानं जे वेगळ्या प्रकारचं उद्योगधंद्याचा विकास केला आपला आर्थिक विकास करण्यासाठी जे प्रयत्न केले याच्यातून पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला विशेषतः एकोणविशे बहात्तर नंतर जे स्टॉकहोम या ठिकाणी परिषद झाली या परिषदेमध्ये जगामध्ये पर्यावरणाचं जे संतुलन बिघडत चाललं आहे पर्यावरण जे प्रदूषण होत आहे पर्यावरणाचे जे ह्रास होत आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात विचारमंथन झालं आणि त्यानंतर जगाला हे समजून आलं की जर मानव जातीचं कल्याण करायचं असेल मानव सजीव सृष्टीचं रक्षण करायचं असेल तर जगामध्ये पर्यावरणाचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून अनेक देशांमध्ये साधारणपणे लोकांमध्ये पर्यावरणा संदर्भामध्ये जाणीव जागृती तयार करणं संवर्धनाची आपुलकी तयार करणं भावना तयार करणं यासाठी पर्यावरण अभ्यास हा विषय सुरू करण्यात आला त्याला आपण एनव्हायरमेंटल एज्युकेशन असं म्हणतो या विषयाचा मूळ उद्देश असा आहे की जगामध्ये पर्यावरणात जो समतोल बिघडत आहे तो परत कशा प्रकारे योग्य प्रकारे करता येईल संतुलित करता येईल या संदर्भामध्ये लोकांच्या वर्तनात बदल करून आणणे लोकांना जाणीव करून देणे की जगामध्ये ज्या पर्यावरण असेल प्रदूषण असेल किंवा जागतिक तापमान वाढ असेल ओझन वायूचा क्षय असेल वृक्षतोड असेल जैवविविधेचा ह्रास असेल याच्या अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत या संदर्भामध्ये अधिक माहिती करून देणं आणि त्याचप्रमाणे की प्रत्येक जगातील प्रत्येक देशातील नागरिकाकडून पर्यावरण संवर्धन कसं होईल या संदर्भामध्ये शास्त्रीय अभ्यास देण्यासाठी हा विषय सुरू झाला म्हणून पर्यावरण अभ्यासाची व्याख्या काय आहे त्याची व्याप्ती काय आहे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या विषयाचा अभ्यास केला जातो आणि या सर्वात महत्वाचं की या विषयाचं अभ्यास केल्यामुळं आपल्याला काय फायदा होणार आहे मानव जात असेल किंवा सजीव सृष्टी असेल वेगवेगळ्या प्रकार सजीव आहे या सर्वांचं जीवन जर आपल्याला संवर्धन करायचं असेल हे जीवन टिकवून ठेवायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो याचा अभ्यास खूप महत्वाचा आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर पर्यावरणा संदर्भात जाणीव जागृती करणं आणि जाणीव जागृती जर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं की ती विद्यार्थी विद्यार्थी दशेपासून सुरुवात केली पाहिजे अनेक देशांमध्ये जर्मनी असेल डेन्मार्क असेल फ्रान्स असेल अमेरिका असेल रशिया असेल स्वीडन असेल जपान असेल यासारख्या देशांमध्ये प्राथमिक शिक्षणापासूनच प्राथमिक स्तरापासूनच संदर्भामध्ये जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये त्यानंतर महाविद्यालयीन वर्गामध्ये विद्यापीठ स्तरावर तयार केली जाते तयार करून दिले जाते त्यामुळं त्या लोकांमध्ये पर्यावरण संदर्भामध्ये एक राष्ट्रभक्ती असते ज्याप्रमाणे देशभक्ती असते तशा प्रकारे अत्यंत महत्वाचं मूल्य या लोकां या वेगळ्या देशांमध्ये आहे आणि म्हणून आपल्याकडे दोन हजार तीन मध्ये सुप्रीम को, कोर्टाने जो निर्णय घेतला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये दोन हजार चार पासून हा विषय माध्यमिक शाळा असेल प्राथमिक असेल किंवा महाविद्यालयीन स्तरीय असेल विद्यापीठी स्तरीय असेल स्तरी असे, हा सक्तीचा केला आहे आणि म्हणून सर्वात महत्वाचं की जाणीव जागृती तयार करण्यासाठी काय काय प्रयत्न केले या संदर्भामध्ये कोणकोणते उपाय करणं गरजेचं आहे त्याची गरज काय आहे याचाही आपण अभ्यास या पहिल्या प्रकरणाच्या उपघटकामध्ये करणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचं की पर्यावरण शास्त्र आहे पर्यावरण अभ्यास जो आहे हा एक आंतरविद्या शाखीय विषय आहे हा इंटर डिसिप्लनरी सब्जेक्ट आहे आणि याच जगातील ज्या वेगवेगळ्या प्रकारचे मग सायन्स असेल ज्याला आपण विज्ञानाची शाखा असेल सामाजिक शास्त्र असेल किंवा इतर जे शास्त्र आहे अभियांत्रिक शास्त्र असेल कृषी अग्रिकल्चर सायन्स असेल किंवा वेगळ्या प्रकार प्रकारचे मॅनेजमेंटचे असेल या सर्व प्रकारच्या शास्त्रांशी पर्यावरण अभ्यासाचा संबंध येतो भूगोल असेल इतिहास असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल मानसशास्त्र असेल गणित असेल संख्याशास्त्र असेल पदार्थ विज्ञान असेल ज्याला जीवशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल कृषी शास्त्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकार त्या ठिकाणी संगणक शास्त्र असेल व्यवस्थापन शास्त्र असेल अभियांत्रिक शास्त्र असेल या सर्व शास्त्रांशी संबंध हा पर्यावरणाशी येतो मग त्या ठिकाणी पर्यावरण ते प्राकृतिक पर्यावरण असेल नैसर्गिक पर्यावरण असेल किंवा सांस्कृतिक पर्यावरण असेल किंवा मानव पर्यावरण असेल या सर्वांशी संबंध या विषयाचा म्हणून हा एक आंतरविद्या शाखीय विषय मानला जातो विद्यार्थी मित्रांनो आणि प्रत्येक विषयाचा नियोजन करत असताना व्यवस्थापन करत असताना पर्यावरण हा त्याचा मूल मूल आधार आहे पाया आहे म्हणून याचा विषय या विषयाचा संबंध जो वेगळ्या विषयाची येतो त्याचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण या पहिल्या प्रकरणात करणार आहोत याच्यानंतर दुसरं जे प्रकार आहे सर्वात महत्वाचं प्रकार आहे नैसर्गिक साधन संपदा असं म्हणतात आता नैसर्गिक साधन संपदा म्हणजे काय की अशी निसर्गातील अशी वस्तू किंवा असा पदार्थ की ज्यामध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे या सर्वांना आपण नैसर्गिक संपदा किंवा नैसर्गिक संसाधने असं म्हणतो आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रकारामध्ये आपण त्याचा अर्थ आणि त्याच प्रकारे याचे जे विविध प्रकार आहेत त्याचाही आपण अभ्यास यात करणार आहोत विशेषतः या प्रकारामध्ये दोन प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत एक आहे पुनर्विकरणीय साधन संपदा ज्याला आपण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असं अपुनर्विकरणीय साधन संपदा ज्याला आपण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असं म्हणतो दुसरे आहे पुनर्विकरणीय साधन संपदा ज्याला आपण रिन्युएबल रिसोर्सेस असं म्हणतो या दोन साधन संपदा खूप महत्वाचे आहेत याचे परत उपप्रकार आहेत त्याचाही आपण सविस्तर अभ्यास या प्रकारामध्ये केला जातो या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो की नैसर्गिक साधन प्रकार सांगण्यासाठी वेगवेगळे निकष वापरतात त्याची निर्मिती असेल त्याचं अस्तित्व असेल त्याची मालकी असेल त्याची उपलब्धता असेल या वेगवेगळ्या प्रकारचे निकष वापरून कशा प्रकारे साधन संपदेचे प्रकार किंवा वर्गीकरण सांगितलं जातं याचाही आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचं या विषयाचा खरा आत्मा आहे कि या ज्या नैसर्गिक साधन संपदा आहे त्यांच्याशी संबंधित त्याच्यामध्ये जंगल असेल पाणी असेल खनिज शक्ती असेल इंधन असेल जमीन असेल अन्न असेल या ज्या वेगळ्या प्रकार साधन संपदा आहे याच्याशी संबंधित असलेल्या ज्या वेगळ्या समस्या आहेत याची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करून घ्यायची आणि या समस्या कशा प्रकारे आपल्याला कमी करता येईल त्याची तीव्रता कशी कमी करता येईल आणि शाश्वत विकास निरंतर विकास करत असताना आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन कसं करता येईल याची ओळख आपल्याला या उपमुद्यातून करायची आहे त्याच्यानंतर या नंतरच आपलं तिसरं सर्वात महत्वाचं आहे की जे नैसर्गिक साधन संपदा आहे नॅचरल रिसोर्सेस आहे त्याचं संवर्धन किंवा रक्षण करण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करणे गरज आहे आणि सर्वात महत्व त्यामध्ये आपले वैयक्तिक कार्य काय आहे शासनाचं कार्य काय आहे समाजाचं कार्य काय आहे जागतिक स्तरावर काय कार्य केलं पाहिजे कोण कोणत्या उपाययोजना हो केल्या पाहिजे याची ओळख आपण या तिसऱ्या उपघटकामध्ये करून घेणार आहोत त्यानंतर आपलं तिसरं जे प्रकरण आहे सर्वात महत्वाचे आहे परिसंस्था ज्याला आपण इकोसिस्टम असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की परिसंस्था की ए जे टान्सले हा जो ब्रिटिश इकोलॉजिस्ट होता यानं एकोणीसशे पस्तीस मध्ये परिसंस्था ही संकल्पना स्पष्ट केली त्यानंतर जगामध्ये या परि या घटकाबद्दल सविस्तर आणि शास्त्रीय अभ्यास झाला विद्यार्थी परिसंस्था म्हणजे काय की आपल्या आजूबाजूचे जैविक घटक आहे अजैविक घटक आहे यांच्यामध्ये एक आंतरक्रिया घडत असतात आणि याच्या आंतरक्रियांतून जी प्रणाली तयार होते या प्रणालीला परिसंस्था असं म्हणतात मग आपल्याला परिसंस्थेचा व्याख्या त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला वेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहे काही नैसर्गिक परिसंस्था आहे काही जल परिसंस्था आहे काही भू परिसंस्था आहे काही मानवाने तयार केलेली परिसंस्था आहे या सर्व परिसंस्था त्यांचे प्रकार त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी परिसंस्था आहे त्याची रचना आणि कार्यपद्धती बघायची रचना परिसंस्थेची रचना की याच्यामध्ये जे उत्पादक आहे उत्पादकांचं कार्य वनस्पती करत असतात भक्षक आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असेल पक्षी असेल हे भक्षकाचं कार्य करत असतात त्यानंतर जीवजंतू हे आहे विघटकाचं कार्य करतात हे जे कार्य कसं चालतंय प्रत्येक परिसंस्थेमध्ये कार्य काय चालतं हे आपल्याला त्याच्या रचनेतून घ्यायचंय हे कार्य करत असताना वेगळ्या माध्यमातून होत असत मग त्याच्यामध्ये जा अन्न जाळी असेल अन्न साखळी असेल ऊर्जा विनिमय असेल वेगळ्या प्रकारचे हे ज्या वेगळ्या प्रकारचे घटक आहे परिसंस्थेचे याच्यामध्ये ज्या अंतरक्रिया आहे या अंतरक्रियाच्या माध्यमातून ही कार्यप्रणाली चालत असते याची ओळख आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करून घ्यायची आणि ही जी परिसंस्थेची रचना ही जी कार्यपद्धती आहे यावरच खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा समतोल अवलंबून आहे संतुलन अवलंब आहे म्हणून जर ही परिसंस्था जर संतुलित राहील तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सजीव जे आहे भूपृष्ठावरील पृथ्वीवरील हे संपूर्णपणे चांगल्या प्रकारे जीवन जगतील म्हणून या परिसंस्थेचा आपल्याला थोडक्यात परिचय या प्रकरणातून करून घ्यायचा आहे याच्यानंतर तीस चौथं जे प्रकरण आहे सर्वात महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे जैविक विविधता ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी असं म्हणतो आणि तिचं संवर्धन इट्स कॉन्झर्वेशन हे खूप महत्वाचं आहे आता जैविक विविधता म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे वेगळ्या प्राणी आहे पक्षी आहे सूक्ष्म जीवजंतू आहे वनस्पती आहे झाड असेल पिकं असेल माणूस असेल किंवा इतर जे आहे या सर्वांमध्ये जे वेगळं त्यांची त्यांच्या त्यांच्या मध्ये जी विविधता आढळते या विविधतेलाच आपण जैविक विविधता असं म्हणतो मग ती जेनेटिक असेल किंवा मग त्याच्यानंतर स्पेसिसच्या किंवा परिसंस्थेच्या नुसार असेल याच्यामध्ये जे वेगळ्या प्रकारचे अनुवंशिक असेल जातीविषयक असेल किंवा परिसंस्थेच्या माध्यमातून असेल ती संपूर्ण जैविक विविधता आपल्याला समजून घ्यायचे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे परिसंस्थेचं संवर्धन महत्वाचं असतो तशाच प्रकारे पर्या परिसंस्थेचं आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी ही जी जैविक विविधता आहे ती टिकवणं खूप गरजेचं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो मागील तीस चाळीस वर्षांमध्ये असं दिसून आलंय की जगामध्ये ही जी जैविक विविधता आहे ही झपाट्याने व्रास होत आहे ती कमी होत आहे म्हणून तिचं संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे म्हणून ही जैविक विविधता कशाला म्हणतात तिचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला प्रकरणातून समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये विषयाचा जैविक प्रजाती असेल पर्यावरण असेल परिसंस्था असेल याच्या वेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला याची ओळख करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी आत्ता सांग प्राणी असेल पक्षी असेल वनस्पती असेल हे सर्व सूक्ष्म जीव जंतू असेल याच्या माध्यमातून ही जैवविविधता आपल्याला समजून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला भारतातील सजीव सृष्टीचे जे जैव भौगोलिक वर्गीकरण आहे हे समजून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो की भारतामध्ये अशा प्रकारचे दहा जैवभौगोलिक विभाग आहेत त्याच्यामध्ये हिमालय असेल पूर्वाचल असेल पश्चिम घाट असेल दखनचं पटर असेल अंदमान निकोबार बेटा असेल किंवा भारताचा सागर किनारा असेल अशा विविध ठिकाणी ही सजीव सृष्टी आहे ही जैवविविधता आहे मोठ्या प्रमाणात आढळते हिची आपल्याला ओळख या उपघटकाच्या माध्यमातून करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी म्हणून आपल्याला सांगतो की जगाच्या स्तरावर ज्या प्रमाणात जैवविविधता कमी होत आहे अशाच प्रकारची जैवविविधता आपला पश्चिम घाट असेल हिमालय असेल किंवा सागरी किनारा किनारपट्टी असेल अशा ठिकाणी कमी होत आहे आणि म्हणून ह्याच्याही संवर्धनाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती या प्रकरणातून करून घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं स्थानिक पातळीवर असेल आपण ज्या ठिकाण राहतो आपलं गाव असेल आपलं शहर असेल आपलं राज्य असेल राष्ट्रीय असेल आपला देश असेल आणि जागतिक पातळीवर सर्वीकडे जैवविधेचे जे विविध प्रकार आहेत हे प्रकार आपल्याला अभ्यासाचे आहे आणि सर्वात महत्वाचं या प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर तेथील जैवविधेचं स्वरूप काय आहे सध्या त्याची लेटेस्ट स्थिती काय करंट सिनेरो काय आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि जर त्या ठिकाणी काही स्पेसिस असेल काही जीव जंतू असेल काही प्राणी असेल काही पक्षी असेल की जे ज्यांचं जीवन म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जा व्रास झाला आहे ते क्षय होण्याच्या अ ते क्षय होण्याच्या मार्गावर आहेत अशा ठिकाणी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणची जैवविविधता कशा प्रकारे टिकून राहील यासाठी प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी हे प्रकरण खूप महत्वाचं आहे त्यानंतर जैवविधेचं जतन करण्यासाठी संवर्धन करण्याची गरज काय आहे याचा आपल्याला सविस्तर अभ्यास या, आप या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर युवा दोन जे आहे द्वितीय सत्रामधलं ते आहे त्याच्यामधलं पाचवं प्रकरण आहे पर्यावरणाचं प्रदूषण आता प्रदूषण हा परिसंस्थेचा असेल किंवा मग पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे की ज्यामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे पर्यावरणाचा ह्रास होत आहे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत आहे म्हणून या प्रदूषणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये सुरुवात आपण करणार आहोत पर्यावरणाचं प्रदूषण म्हणजे काय याचे विविध प्रकार आहेत त्या प्रकारांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये वायू प्रदूषण त्याची निर्मिती का होते कोणती आहेत दुष्परिणाम काय आहेत आणि त्याची क वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ते दुष्परिणाम कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा आपण अभ्यास याच्यामध्ये करणार आहोत त्यानंतर जल प्रदूषण आहे जल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे जल हे जीवन आहे पाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही जगातील जल हे खूप महत्वाचं आहे परंतु मी आधी मी आधी सांगितलं परत एकदा पुनरावृत्ती करतो की मानवाच्या अतिरेकी वर्तनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे पाण्याचं प्रदूषण होत आहे मग त्या ठिकाणी नदी असेल सरोवर असेल तळे असेल जलाशय असेल सागर असेल महासागर असेल धरण असेल या सर्वीकडे मानवाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कृतीमुळे प्रदूषण होत आहे आणि म्हणून याची कारण कोणती आहेत याचे दुष्परिणाम कोणते आहेत आणि जल प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक स्तरावर असेल शासकीय स्तरावर असेल सामाजिक स्तरावर असेल जागतिक स्तरावर काय करता येईल याची आपण ओळख करून घेणार आहोत अशाच प्रकारे भूमी प्रदूषण त्याची कारण निर्मिती का होते त्याची कारण कोणती आहेत त्याचे दुष्परिणाम कोणते त्याच्यावर काय उपाय करता येईल हे आपण बघणार आहोत त्यानंतर सागर प्रदूषण सर्वात महत्वाचं आहे जगामध्ये आपल्याला माहिती आहे तीव्रता खूप वाढत आहे जगातील सागरी किनारवर जे मोठमोठी शहर आहेत या शहरांतून प्रचंड प्रमाणामध्ये मैला पाणी असेल सांडपाणी असेल घन कचरा असेल मोठ्या प्रमाणामध्ये त्यात टाकले जातो सागरी वाहतूक असेल जलवाहतूक असेल सागरी अपघात जे होत असतात जल वाहतूक करत असताना जहाजाच्या अपघात होत असतात या अनेक प्रकारचे कारण समजून घ्यायचे त्याचे दुष्परिणाम कोणते आहेत म्हणजे जल परिसंस्था असेल मानव असेल किंवा जे वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणची याच्यावर काय परिणाम होतो तेही आपल्याला अभ्यास आहे आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला कसं कमी करता येईल याच्याकडे आपल्याला बघायचे त्यानंतर दोन्ही प्रदूषण कि आवाजाचं प्रदूषण याचा सुद्धा कि अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण वाढले शहरी भाग असेल प्रकारचे उत्सव असेल लग्न असेल लग्न समारंभ असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल डीजे असेल या अनेक माध्यमातून किंवा वाहतुकीचे साधन असेल याच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता विद्यार्थी मित्रांनो प्रचंड प्रमाण होते त्याच्यावर मानवी आरोग्यावर परिणाम होतच आहे परंतु आपल्या आजूबाजूला जी सजीवसृष्टी आहे प्राणी असेल पक्षी असेल यांच्यावरही तो विपरीत परिणाम होतो त्याची ओळख कोणती कारण आहेत की ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं त्याचे दुष्परिणाम आणि याची उपाययोजना कशा प्रकारे आपल्याला कमी करतात हे आपल्याला बघायचंय नंतर औष्णिक प्रदूषण ज्याला आपण थर्मल पोल्युशन असं म्हणतो त्याच्यानंतर आण्विक प्रदूषण त्याची कारणं काय दोन्ही याची कारणं काय आहे त्याचे दुष्परिणाम कोणते आहे आणि याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास आपण या प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं ही जी प्रदूषण आहेत व्यक्तिगत पातळी एक तुम्ही एक विद्यार्थी म्हणून एक समाजाचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी काय करू शकतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय कारण विद्यार्थी मित्रांनो जर प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात केली प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मी खात्री म्हणजे खात्रीपूर्वक सांगतो की आपण नक्कीच जगातील पर्यावरण संवर्धन करण्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकतो त्याच्यानंतर याच महत्व काय आहे हे आपण केल्याचं महत्व काय आहे आणि आपत्ती व्यवस्थापन याच्या बाबतीत याचाही आपण आढावा या प्रकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो घेणार आहोत त्याच्यानंतर पुढचं प्रकरण सर्वात महत्वाचं प्रकरण आहे पर्यावरणाशी संबंधित सामाजिक समस्या विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम समाजावर होत असतो अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात यातील काही समस्यांवर चर्चा आपण या सहाव्या प्रकारामध्ये करणार आहोत शहरीकरणाच्या समस्या विशेषतः पुनर्वसनाच्या समस्या ज्या आहेत शहरीकरण किंवा ज्याला नागरीकरण असं म्हणतो प्रचंड प्रमाणामध्ये जगामध्ये शहरीकरण वाढलं आहे नागरीकरण वाढलंय लोकसंख्येची दाटी झाली आहेत घनता वाढलेत याच्यातून त्या ठिकाणच्या अनेक समस्या निर्माण होतात विशेषतः पर्यावरण ज्या समस्या आहेत या समस्या आणि शहरातील गर्दी कमी करायची असेल तर आपल्याला त्या लोकसंख्येचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे त्याही संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर हवामानात हवामानात घडून येणारे जे पर्यावरण प्रदूषणजन्य बदल आहेत त्याचे आपण अभ्यास आप करणार उदाहरणार्थ याच्यामध्ये जागतिक उष्णता किंवा तापमान वाढ आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आम्लयुक्त पर्जन आहे ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो वातावरणातील ओझोन क्षय विद्यार्थी मित्रांनो या बाबतीमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ओझन हा वायू अत्यंत महत्वाचा आहे की विशेषतः पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सितंबरामध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीस किलोमीटर उंचीवर आढळतो आणि या थराचं सर्वात महत्वाचं महत्व आहे की आपल्याकडे सूर्याकडून जे अतिनील अल्ट्रा व्हायलेट करणे येतात याच्यापासून मानवासह सर्व सजीवसृष्टी संरक्षण करण्याचं कार्य ओझन ओझनचा थर करत असतो परंतु एकोणीशे पंच्याऐंशी नंतर जे संशोधन झालं त्याचं असं दिसून आलं की या थराला मोठमोठी छिद्र पडली आहेत हा थर पातळ झाला आहे त्याच्यामुळं पर्यावरण म्हणजे जगातलं तापमान वाढत आहे अल्ट्रा व्हायलेट किरण प्रचंड प्रमाणामध्ये पृष्ठभागावर येत आहे म्हणून या थराची था हानी थांबवायची असेल क्ल्युरोफ्ल्युरो कार्बन असेल किंवा इतर जी आहेत ती आपल्याला सविस्तर पाहिजे अणुशक्ती अणुशक्तीचे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये अणुशक्तीचा वापर केल्यामुळे उत्पादनामुळे प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे विशेषतः आपण जपानचं नागासाकी असेल हिरोसिमा असेल याच्या उदाहरणातून आपण बघितलं की त्याचा विदारक परिणाम समाजावर होत असतो तर अशा प्रकारे याची ओळख आपण करून घेणार आहोत जे वेगळ्या प्रकारचे अपघात होत असतात अणुऊर्जा वापरत असताना जे अपघात होतात त्याचे होता काय दुष्परिणाम होतात याची आपण चर्चा या प्रकरणात करणार आहोत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की प्रदूषण अं जर आपल्याला कमी करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी जे वेगळ्या प्रकारचे कायदे विशेषतः आपण भारतातील कायद्यावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत याच्यातील जे प्रमुख कायदे आहेत त्याच्यामध्ये वायू प्रदूषण प्रतिबंध कायदा आहे जल प्रदूषण प्रतिबंध कायदा आहे पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध कायदा आहे जीव वन्यजीव संरक्षण कायदा ही सर्व कायदे भारतामध्ये मंजूर झालेले आहेत याच्यामध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये वन संवर्धन कायदा भारत सरकारने मंजूर केला त्याची अंमलबजावणी केली वन्य जीवन संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये सुरू केला त्याची अंमलबजावणी भारतामध्ये सुरू झाली जल प्रदूषण प्रतिबंध व जल प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारत सरकारने मान्य केला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा व हवा प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणविशे एक्क्याऐंशी हाय कायदा असे अनेक प्रकारचे कायदे भारतामध्ये सुरू आहेत त्याचे नेमके त्या कायद्याचं स्वरूप काय आहेत त्याचे कलमे काय आहेत त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते जर त्या कायद्याचं उल्लंघन केलं त्यासाठी काय शिक्षा आहे याची ओळख विद्यार्थी मित्रांनो आपण यामधून करून घेणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचं की ज्यासाठी आपण विषय शिकतो तो म्हणजे सार्वजनिक जाणीव जागृतीचं महत्व आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं की याची व्याप्ती कशी वाढेल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी असेल शिक्षक असेल राजकारणी राजकीय नेता असेल समाजसेवक असेल शास्त्रज्ञ असेल तंत्रज्ञ असेल सर्व या प्रत्येकाचं कर्तव्य काय आहेत हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचंय यानंतर सातो प्रकरण आहे लोकसंख्या व पर्यावरण संबंध आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कि आपल्याला माहिती आहे की जगाची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे आजच्या दडीला जगामध्ये जवळपास सातशे एक्क्याऐंशी कोटी लोकसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून ही लोकसंख्या जर थांबलेली नाही कारण लोकसंख्या जितकी वाढेल तितकं पर्यावरणावर प्रेशर येईल पर्यावरणावर त्याचा त्या ठिकाणी प्रेशर वाढेल त्या ठिकाणी आणि ज्या आपण ज्या साधन संपद वापरतो त्या त्या ठिकाणी कमी पडतील म्हणून याच्यावर एकमेव उपाययोजना की जगातील लोकसंख्या प्रत्येक देशाची लोकसंख्या त्या ठिकाणी म्हणजे कुटुंब नियोजन केलं पाहिजे लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे तरच विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाचं रक्षण होईल साधन संपद रक्षण म्हणून यासाठी संतती नियम असेल कुटुंब कल्याण असेल यासारख्या ज्या उपाययोजना आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यानंतर पर्यावरण रक्षण व मानवी आरोग्य याचा खूप महत्वाचा संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाचं संवर्धन जर आपण केलं नाही पर्यावरणाचा वास झाला संतुलन जर ढासळलं तर त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे प्रदूषण असेल जैविकता असेल ग्लोबल वॉर्मिंग असेल ऍसिड रेन असेल ओझनचा क्षय असेल या सर्वांचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत असतो आपण अलीकडच्या काळामध्ये कोरोना हे जे संकट आहे याला आपण तोंड देत आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक जैविक संकट असेल हवामान विषयक संकट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरण पर्यावरणविषयक संकट असेल पर्यावरण विषयक समाज असेल या सर्वांचा विपरीत परिणाम हो मानव हो, आणि इतर आरोग्यावर सुद्धा होतो त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत त्याच्यात मानवी हक्क संकल्पना जी आहे पर्यावरण संबंधात तोही आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत नीतीमूल्य असेल शिक्षणाचा पर्यावरण असेल संबंध असेल याचाही विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहोत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की एच आय व्ही असेल एड्स हा जो रोग आहे अत्यंत महत्वाचा रोग आहे की अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या आकडे जवळपास जगामध्ये आजही जवळपास दोन कोटी लोकसंख्या या रोगाने ग्रासल आहे की भारतामध्ये ही संख्या सुद्धा जवळपास वीस एकवीस लाखापर्यंत आहे म्हणून याही रोगाबद्दल आपल्याला त्याची लक्षणं काय आहेत ते कोणत्या कारणामुळे एड्सचा प्रसार होतो तो कमी करायचा असेल तर त्यासाठी काय उपाययोजन करता येतील या संदर्भामध्ये आपण सविस्तर अभ्यास करणार हो। आहोत आणि विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञान आय टीचे सेक्टर आहे याचा त्या ठिकाणी पर्यावरण संवर्धनामध्ये मानवी आरोग्यामध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचाही विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत याच्या सर्वात महत्वाचं शेवटचं प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे क्षेत्रीय अभ्यास व प्रकल्प कार्य त्याला आपण प्रोजेक्ट वर्क असं म्हणतो आता याच्यामध्ये आपल्याला एक स्थानिक पर्यावरण क्षेत्रात भेट द्यायची आहे त्यासाठी आपला उद्देश काय आहे मग नेमकं कोणत्या क्षेत्राला आपल्याला भेट द्यायची त्या क्षेत्राला स्टडी एरिया म्हणजे अभ्यास क्षेत्र त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्ष पर्यावरणाविषयक जी समस्या आहे त्या ठिकाणी परिसंस्था असेल किंवा एखादा तळ असेल त्या ठिकाणी किंवा खेड असेल शहर असेल एखादा प्रकल्प असेल एखादा अभयारण्य असेल पक्षी अभयारण्य असेल नदी असेल या द्या ठिकाणी आपल्याला एक सांस्कृतिक पर्यावरण असेल किंवा नैसर्गिक पार्वा असेल या ठिकाणी आपल्याला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणच्या पर्यावरणावरून तिथले पर्यावरण समस्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यासाठी आहेत मग याच्यामध्ये शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल शेती परिसंस्था असेल इंडस्ट्रीयल सेक्टर औद्योगिक क्षेत्र असेल याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भेट द्यायची आहे त्याच्या आपल्याला प्रकल्प तयार करायचा आहे प्रोजेक्ट वर्क आपल्याला करायचं आहे तळी परिसंस्था असेल नदी परिसंस्था असेल किंवा टेकडी परिसंस्था असेल या ठिकाण जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या पर्यावरणाची आपल्याला ओळख करून घ्यायची त्या ठिकाणी पर्यावरण समस्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अहवाल द्यायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण आलोय या विषयाच्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये याची परीक्षा होत असताना तीन, तीन तीन त्याचे ती विभाग आहेत एक अक्षेत्र म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जाते आपण जी सात प्रकरण शिकणार आहोत या प्रकरणामध्ये आपल्याला जो विविध प्रकारचे घटक उपघटक आहे याच्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न पंचवीस गुणांसाठी आहेत तर लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला प्रणा पन्नास गुणावर आहे लेखी परीक्षा आहे त्या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं की शेवटी तुम्हाला प्रकल्प कार्य प्रोजेक्ट वर करायचं आहे ज्याला एकूण पंचवीस गुण आहेत या पंचवीस पैकी पंधरा गुण तुम्ही जो प्रोजेक्ट विद्यार्थी मित्रांनो जमा करणार महाविद्यालयामध्ये त्यासाठी पंधरा गुण आहेत आणि यावर आधार तुमची ओरल किंवा तोंडी परीक्षा होणार आहे त्यासाठी दहा मार्क आहे पंधरा अधिक दहा अशा पंचवीस गुणांची परीक्षा तुमची होणार आहे म्हणजे एकूण हा विषय तुम्हाला शंभर गुणाचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो याची परीक्षाचं स्वरूप कसं असेल दोन तासाची परीक्षा असेल त्यासाठी पंचाहत्तर गुण असेल आणि यासाठी प्रक पहिला जो प्रश्न असेल तो खालील पैकी योग्य पर्याय निवडा म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील या ठिकाणी पंचवीस प्रश्न दिले जातील प्रत्येकाला एक गुण म्हणजे अशा प्रकारे पंचवीस गुण त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी पैकी एक तर एकच उपप्रश्न सोडवायचा आहे दोन पैकी एक याला पंधरा गुण आहेत अशाच प्रकारचा तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी एक उपप्रश्न सोडवा यामध्ये तुम्हाला दोन पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे याला सुद्धा पंधरा गुण आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये टिपाल्या सहा पैकी चार टिपा द्यायच्या आहेत तुम्हाला एकूण वीस गुण आहेत म्हणजे अशा प्रकारे पंचाहत्तर मार्काचा हा जो पेपर आहे हा तुम्हाला लेखी स्वरूपाचा आहे आणि याच्यानंतर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की प्रकल्प कार्य जे आहे त्याला आपण प्रोजेक्ट वर्क म्हणतो तो, तो पंचवीस गुणाचा आहे याच्यामध्ये मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अहवाल लेखन जमा करणं त्यासाठी पंधरा गुण आहे तोंडी परीक्षा जी आहे त्याला दहा गुण आहे अशा प्रकारे पंचवीस गुणासाठी तुम्हाला प्रकल्प कार्य आहे किंवा क्षेत्र अभ्यास असेल विद्यार्थी मित्रांनो तर मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नक्की चांगले यश मिळाल आता तुमचा जो रिझल्ट आहे तो ग्रेड सिस्टीमवर हो आहे यामध्ये तुम्हाला गुण देत असताना त्याचे ग्रेड दिले जाते जर तुम्हाला शंभरपैकी पे पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क पडले पंच्याहत्तर ते शंभर या दरम्यान तर तुम्हाला ओ ग्रेड दिले जाईल ओ म्हणजे आउटस्टँडिंग ग्रेड आहे त्याच्यानंतर जर तुमचे गुण एकसष्ट ते पंच्याहत्तर दरम्यान असेल तर तुम्हाला ए ग्रेड दिले जाईल त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्कावन्न ते साठ दरम्यान गुण असेल तर बी ग्रेड दिले जाईल जर तुम्हाला तुमचे गुण ते पन्नास दरम्यान असेल तर सी ग्रेड दिले जाईल मात्र जर तुम्हाला चाळीसपेक्षा कमी गुण पडले विद्यार्थी मित्रांनो डी ग्रेड म्हणजे फेल दिला जाईल म्हणून पास होण्यासाठी तुम्हाला ओ ए बी सी म्हणजे तुम्हाला पेक्षा अधिक गुण मिळवा लागतील जर विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा चाळीसपेक्षा कमी गुण पडले तर तुम्ही नापास असाल परत हा विषय तुम्हाला द्यावा लागेल कारण हा विषय उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाची पदवी मिळणार नाही म्हणून हा खूप महत्वाचा आहे तर या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो हे व्याख्यान ऐकल्यानंतर जर तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या उपघटकाबद्दल किंवा परीक्षा पद्धतीबद्दल किंवा तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर या ठिकाणी मी माझा मेल दिलेला आहे ईमेल संजय पगार ॲट एम कॉलेज डॉट एस सी डॉट इन परत एकदा मी वाचतो ईमेल माझा संजय पगार ऍट केटीएच कॉलेज डॉट सी डॉट इन या क्रमांक या ईमेलवर तुम्ही शंका मला पाठवू शकतात मी नक्कीच आपल्या शंकेचं समाधानकारक उत्तर देईल त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या तासाला आपण परत या विषयाचा जो प्रोजेक्ट वर्क नेमका कसा करायचं आहे याच्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद थँक्यू